नमस्कार, मी आशा। आपण पाहता डिस्कवर टीव्ही न्यूज। डिस्कवर टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी। कल्याण मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 120 कोळेगाव येथे जुने रहिवाशी पंढरीनाथ दिनकर संत, श्याम गुलाब संते, संतोष शिवराज राठोड, जिजाऊ भावेश मदन पाटील असे अनेक रहिवासी आहेत। त्यांच्या घरात दरवर्षी पावसाचे पाणी साचल्यामुळे घरात पाणी जाते। अनेक वेळा महानगरपालिकेत आयुक्तांची व वॉर्ड अधिकाऱ्यांशी संपर्क करूनही या कामाची दखल घेत नसल्याने इकडचे रहिवासी त्रस्त झाले आहेत। दरवर्षी पहिल्याच पावसात परिसरामध्ये पाण्याची पातळी वाढते, त्यामुळे घरात पाणी येऊन घरातले नुकसान, गाड्यांचं नुकसान याचाही धोका असतो। पहिले आमच्या परिसरात 2 नाले होते, ते नाले बुजवून MIDC ने ते पॅक केले, त्यामुळे पावसाचे पाणी परत येते, गटार तुंबते, दरवर्षी हा त्रास आम्हाला होतो, असे येथील रहिवाशांनी सांगितले। यावर वॉर्ड अधिकारी यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, हा प्रभाग MIDC मध्ये येतो, त्यामुळे यांची कामे MIDC च्या माध्यमातून होतील असे आम्ही त्यांना लेटरही दिलेले आहे। यामुळे कोळेगावातील नागरिक खूप संतप्त झाले। तिकडचे माजी नगरसेविका व लालचंद भोईर यांनीही सतत या गोष्टीचा पाठपुरावा केला आहे। त्यावर ते म्हणाले की आयुक्त आम्हाला भेटत नाही, आमचे फोन उचलत नाहीत, त्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी साचत आहे, घरात मोठे नुकसान होत आहे, गाड्यांचं नुकसान होत आहे, जनावरांचा धोका येथील नागरिकांना होत आहे। तरी या समस्यांकडे लक्ष घालून योग्य ती कारवाई करत नैसर्गिक नाले मोकळे करण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रभाग अधिकाऱ्यांकडे केली आहे। तरी आपण लवकरात लवकर आमच्या कोळेगावातील नाल्याची पाहणी करावी असे यावेळी पंढरीनाथ संते यांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज। काही लक्ष देत नाही, काही नाही। आज सर्व गटर चौकअप झालेले आहे, पूर्ण भावतीनगर म्हणजे तुकडे याच्यात आहे। तरी कोणी आपले नाले पहिले साफ होते, नाले साफ करावे, नाले होते पहिल्यापासून, नाले होते रोडच्या साईडला, ते आता नवीन भरणी केलेले, लोकही बंद केलेले आहेत काही। याच्यामध्ये माझं नाव सुयश पंडित संते। आमचा एरिया जो आहे कोळेगावमध्ये भावनी नगर आहे, या एरियामध्ये पावसामध्ये दरवर्षी आजकाल जवळपास 6 ते 7 वर्ष झाले रोज दरवर्षी पाणी साचतो। प्रत्येक वर्षी घरामध्ये पाणी येतो, भांडी बिंडी सर्व नाश होतो, जेवायला भेटत नाही, झोपायला भेटत नाही, रात्री भरपूर पाणी पडतो। आणि या साईडला जे हायवे आहे, हायवेला दोन्ही साईडला जुनी नाले होते, ते नालं भरणी करून पूर्ण भरलेले आहे। अनेक काठी ग्रामस्थ आहेत, त्यांनी कंपाऊंड करून नाले बंद केलेले आहेत। ते बंद केल्यामुळे आमच्या इकडचं पाणी जात नाही, ते पाणी जात म्हणून ते पूर्ण इथे साचतं पाणी। त्यासाठी आम्ही ग्राम क्षेत्र अधिकारी, आयुक्त कार्यालय, MIDC ऑफिस यांच्याकडे पत्रव्यवहार करतो आहे, पण ते कोणीच लक्ष देत नाही। त्यांना आमचं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी रोडच्या साईडला जे जुने नाले होते ते काढावे, परत MIDC ने जे नाले काढले आहेत त्यांनी ते स्टॉप केलेले, ते पूर्ण केले की आमच्या इकडचं पाणी पूर्ण निघून जाईल, त्याने आमची समस्या दूर होऊन जाईल। कोण श्याम संते बोलतो मी, राणा कोळेगाव भावदेवीनगर। तर गेली 5-6 वर्ष झाली, दरवर्षी पावसाळ्यात आमची हीच परिस्थिती आहे, तर संपूर्ण पाणी आमच्या घरात शिरतो आहे, आमच्या घरात काही नुकसान होतं, काय होतं आहे कोणी काय लक्ष देत नाही। आम्ही वारंवार पत्रव्यवहार करून पण कोणी थुंकून बघत नाही इकडे। आमच्या इथले नगरसेवक आहेत, नगरसेविका आहेत, त्यांचे मिस्टर लालचंद पाटील आहेत, तेही आमच्या बरोबर वारंवार कंप्लेंट करतात, आमची बरोबर येतात वॉर्ड ऑफिसर तिकडे, पण तरी कोणी लक्ष काही देत नाही आमच्याकडे। येतो आहे, करतो आहे, पण येत नाहीत। जर काल पाणी झाला, रात्री पाणी झाला, आता पाणी झाला, बघा फक्त थोडा पाणी झालेला आहे, ही परिस्थिती आहे। आणि वारंवार पाऊस जर चालू झाला असला तर मग घरामध्ये पाणी जाणार, सगळं होणार। आणि प्लस बरं आपल्या गाड्यांच्या मध्ये पण नुकसान, एक आता 4-व्हीलर पण आता दुपटापुटा वाजते, बाईक वगैरे झाल्या म्हणजे झोपच लागत नाही रात्री, आणि पूर्ण गाड्यांना त्रास म्हणजे, आणि बरंच म्हणजे खूप त्रास झाला, सांगू एवढं कमी। आणि परत अंगणामध्ये जनावरं, आता आमच्या खोलीमध्ये राहणारी पण रहिवासी आहेत, ते पण त्यांना पण रोज जनावरं वगैरे तिकडे चालतात पाण्यामध्ये वगैरे, खूप सारे माझे जनावरं वगैरे, म्हणजे त्याची पण भीती आहे। तर आमची हीच विनंती आहे की लवकरात लवकर आमचा प्रॉब्लेम सॉल्व होईल, आणि कृपया करून आम्हाला जरा लवकर लवकर लक्ष द्यावा। तर या होत्या डिस्कवर टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात, 9388420420। तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस, तोपर्यंत धन्यवाद।